देखील त्यावी. इथे फटका चांगलाय, जीत भोईरच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून टोकलाय हा सुपर षटकार. त्याला चांगलं ठाऊक आहे. अजय राईट अम राऊंड द विकेट. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत कारण खूप वेगाने आलेत. फेक ही चांगली आहे बघा. दोन धावायचे. ऑलरेडी सुपर थ्री मध्ये. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे झेल तुम्ही कोणाचा सोडलाय तर अजित भोईरचा. कोणत्याही प्रकारचा कॉलिंग नाहीये. विनोद तीन तीन क्षेत्ररक्षक आले होते दिसतोय आणि झेल तो चांगली गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. इथे स्टँड अँड डिलेवर चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक पुन्हा चूक करत आहेत. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. बघायचं आता चेंडू सीमा पार जाईल का. बघायचं तिसरी धाव पूर्ण होईल का. तीन धावा इथे पूर्ण झाल्यात. वारंवार चुका. अविला साथ द्यावी लागणार आहे. अरुण हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. वेगाने खूप आलेत वाईडिश लॉंग ऑनवरनं. तोपर्यंत दोन धावा इथे मिळणार आहेत. अरुण राईट अँड राऊंड द विकेट. लो फुल टॉस चेंडू मेजबानी होती. दोन झेल ड्रॉप झालेत. आता त्याची किंमत मोजावी लागेल ती कोणी टीमला. षटकार. अजून एक चांगला फटका मात्र बघायचा आहे. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला नाही. फिल्डिंग चांगली झाली. दोन धावा इथे मिळालेत. इलेव्हन वाकलन संघ. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बघायचे दुसरी धाव पूर्ण होईल का. मात्र फलंदाज अवी धावजीतच्या स्वरूपात बाद होईल. फुल टॉस आणि चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा धमाका आणि झेल सुटल्यानंतर किती मागात पडतो हे कोणी संघाला आता कळालं असेल. त्या जीतचा झेल सुटला आणि त्याने 45 धावा या मॅच मध्ये कुठल्या आहेत.